आणि एक महत्वाची बातमी, शिक्षक पदवीधर निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळे उमेदवारांच्या हालचालींना वेग आलाय. नाशिकच्या मालेगाव मधील शिक्षकांच्या बैठकींचं सत्र सुरू आहे. मालेगावातून पदवीधर निवडणुकीसाठी आरडी निकमांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. जुन्या पेन्शनसाठी निकम यांनी राज्यभर सायकल रॅली आंदोलन केलं होतं. 4 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहतोय.